I would like to congratulate Dr. Mane and his team for this venture where he is going to all medical colleges in Maharashtra, especially the government medical colleges, and giving an insight regarding the importance of communication skills. I tell you what, this problem is a rampant problem. Patients don't trust you. Now, the first point is the most vital, because when you treat a patient, what is most important is the rapport and clarity and trust. Your case, it's not in the uterus, the pregnancy. Sorry, doctor, what are you saying? Yeah. Okay. So. What do you mean it's not in the uterus? Yeah, normally this any pregnancy which occurs, the normal pregnancy which occurs, it occurs in uterus. Actually, the embryo starts growing in uterus. But in your case, the embryo is not in uterus. It is somewhere else. It's in. It's outside the uterus. What is this saying? What does that? Okay, okay, I'll explain you. Don't panic. Just be calm. Okay? So, first of all, I'd like to tell, this is your normal uterus, okay, which holds the embryo and nourishes it, and it further results in a fetus. But in your case, the embryo, the small baby, whatever it is right now, it's not in this uterus. It is just outside the uterus. That means where? Yeah. Resident doctors become less empathetic because they are getting into that mechanical way of living. They go to the on-calls, they do the OPDs, they do the operation theatres, they come to the OPD, and again, they just keep seeing sick patients and they don't feel much about seeing ill patients, and that kind of sensitization is required, and that's what we are trying to do again, that this is known that people in the same atmosphere for too long start losing sensitivity to their patients, and that is what has to be revived. And if you are able to do that properly, one third of the patients will follow the full advice, one third will be partly following it, and one third will not bother. It all depends on how good your rapport is with the patients. कसं असतं की प्रत्येक वेळेस ते असेस होणार असंच नसते, आणि कसं असतं की आता त्यांना काहीतरी दोष वाटला. नाही, तुम्ही ऐका, डॉक्टरांनी तर सांगितलं व्यवस्थित आहे. बघा बघा, ते जे डॉक्टर होते ते होते सिरोतज्ञ. त्यांना म्हणजे लहान बाळांमधलं जे आहे त्यांना एक्झॅक्टली नाही कळणार ना, त्याच्यामुळेच त्यांनी मला कॉल केला. त्यांना कळत नाही त्यातलं. त्यांना कळेल, पण त्यांना त्या लेवल पर्यंत कळणार नाही ज्या लेवल पर्यंत म्हणजे आम्ही पीडियाट्रिशियन जे लहान मुलांचे डॉक्टर असतात बालकं त्यांना कळणार. त्याच्यामुळे सांगायचंय डॉक्टर, मला तर काही कळत नाही, काही प्रॉब्लेम आहे का बेबी? मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही थोडं पॅनिक नका, मी तुम्हाला सगळं सांगतोय, पण त्याच्यामागची पार्श्वभूमी समजून घ्या तुम्ही, तुम्हाला नंतर कळेल व्यवस्थित. हे बघा, एवढ्या टेस्ट झाल्या, सोनोग्राफी झाल्या, एवढ्या मध्ये त्यांना कळायला नको होतं का? ही जी बीमारी आहे प्रत्येक वेळेसच ब्लड टेस्ट मध्ये किंवा सोनोग्राफी मध्ये कळलं असं नाही आहे. आपल्या आपल्या डॉक्टरांना कव्हर करून घ्यायला कव्हर अप करताय, त्यांना बरोबर आता आलेलो आहे. मी तर याच्या पहिले मी इथे आलेलो नव्हतो. मी आता तुम्ही तुमची जबाबदारी झटकून टाकता. त्यांनी का बरं असेस नाही केलं पहिले? म्हणजे जे आधी जे डॉक्टर त्यांनी का नाही असेस केलं? मी जे पेपर आता बघतोय ज्यामध्ये तरी मला सगळ्या टेस्ट केलेल्या दिसत आहेत, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर खरंच तुम्ही त्यांच्याशी बोला. पण हे कसं एकदम तुम्ही बेबी झाल्यानंतर सांगताय? हे जर आम्हाला आधी कळलं असतं मेबी आम्ही प्रेग्नन्सी कंटिन्युअस नसती केली. साहेब, तुम्ही माझं समजून घ्या ना, मी आत्ताच बेबीला बघितलंय, यापूर्वी ह्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये माझा काही नव्हता रोल. मी आम्ही दोषी कोणाला धरायचं? म्हणजे स्त्री रोग करणार दोषी धरायचं का? आता त्याला परत तुम्ही दोष म्हणताय, चुका म्हणताय. मी एवढंच म्हणेन की ह्याची माहिती जर तुम्हाला अजून घ्यायची आहे आणि त्या बाबतीत काही प्रश्न आहेत तर तुम्ही त्या आमच्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये. चुकी तुमची नाही आहे, चुकी कोणाची ते सांगा मला पहिले, म्हणजे आम्हाला त्यांना भेटता येणार ना. मी म्हणतोय जसं की तुम्हाला त्या डॉक्टरांशी बोलून त्या चर्चा कराव्या लागतील, ती माहिती घ्यावी लागेल. म्हणजे गायनेकोलॉजीची चुकी आहे असं? गायनेकोलॉजिस्ट लोक तुम्हाला माहिती देतील जी काय द्यायची ती. अच्छा, आणि अजून कोणाची चुकी आहे? कसं आहे ना बघा, आम्ही इथं ह्यांना मदत करायलाच आहोत. आता आम्हाला ज्या कारणासाठी मला बोलवलं, मी येऊन ते काम केलंय आणि त्यांना ती माहिती देतो आहे. आता ते माझं कर्तव्य मी केलं. आता पूर्वीच्या रिलेटेड तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल तर नक्कीच ते डॉक्टर बोलतील ना तुमच्याशी. आता पहिलं तर इथून पुढे आपल्याला हे समजावून कसे पावलं घ्यायचे ते ठरवायचं चाललंय. अलाव टाइम, आप थोडा ज्यादा फास्ट हो रहा था भूषण, स्लो डाऊन होना है, चिल्लाने दो, इमोशन्स आने दो, आप मत रोको उनको, आपके रोकने से वो इमोशन्स नहीं रोकने वाले हैं. यू आर अ लिटल कमिंग अक्रॉस क्वाइट अग्रेसिव, फिर थोड़ा मैटर बढ़ रहा था.
काय परिस्थिती आहे ते सांगता का प्लीज? सध्या कंडिशन फार खराब आहे त्यांची. 99% शक्यता असं आहे, आम्ही तपासून पूर्णपणे बघितलं आहे, तर 99% असं शक्यता दिसते की आजी आता आपल्यात नाही आहे. पण 1% आजी आता आपल्यात 99% नाहीये म्हणजे काय असतंय? म्हणजे आम्ही त्यांना आहे की नाही अवचा आहे ना तब्येत तेवढी तर ठीक आहे ना? नाही नाही, अतिशय चिंताजनक प्रकृती आहे. काय 99% अर्थ असा आहे की पेशंट फारच क्रिटिकल कंडिशन मध्ये होता. पेशंटला तुम्ही 1% काय जो आहे तो करा ना जोर लावून प्रयत्न. हो करतोय आम्ही, प्रयत्न चालू आहेत अजून सुद्धा. सकाळी आणलेला तुम्ही म्हणता नाही नाही तासांमध्ये क्रिटिकल झालं. ऐका माझं, तुम्हाला तुम्हाला त्यातली जाणीव नाही आहे. त्यांची कंडिशन फार छोटा मोठा ताप नाही. आम्हाला सगळं कळतं, आम्ही पण एज्युकेटेड लोक आहोत. तुम्ही असं समजू नका आम्हाला काय जाणीव नाही, आम्हाला सगळं कळतं. प्लीज तुम्ही काय जे असेल तर स्पष्ट सांगा. मी तुम्हाला आधी मी त्यांची कंडिशन सांगतो, माझं ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही भेटू द्या ना, आम्हाला प्रत्यक्ष बघू द्या ना. भेटू द्या. तुमचं काय 99% काय बोलताय काहीही कळत नाही. समजवतो, तुम्ही जर ऐकून घेणार तर मी तुम्हाला समजवतो. सध्या कंडिशन पेशंटच्या प्रकृतीची आहे, त्यामुळे मी काय म्हणतोय ते आधी ऐकून घ्या, ठीक आहे? तुम्ही ऐकणार आहात तर मी बोलतो, नाहीतर मग तुम्ही काय आम्हाला धमकी देताय का? ऐकणार आहात म्हणजे बोलतो म्हणजे काय? ठीक आहे, ऐका माझं. नाही नाही नाही, मारायला पाहिजे. ऐका माझं. दिस काइंड ऑफ सिनेरियोज देन वी कांट डू एनीथिंग. हम डॉक्टर्स है, बट ऐसा हम जब कहते हैं तब शायद से वो अच्छे से सुनता सुनने वाला सुनता नहीं है. तो हमें वो बोलने के लिए भी सटल एटीट्यूड लेना है. तो जो भी बातें बोलनी है एक तरीका होगा. तो प्लीज ये एटीट्यूड वाला जो पार्ट है वो हमें चेंज करना है थोड़ा सा. अ वुमन एग्जामिनिंग अ 25-year-old लेडी, डू यू नीड अ विटनेस? यस ऑर नो? नो, शी सेज. वेल, यू डोंट रियली रियली, बट यू मे, बिकॉज दैट वुमन मे कम आउट एंड कंप्लेन अबाउट असॉल्ट. So that is left for your judgment to decide which situation you want to play safe. If you are very worried about the background of a particular lady, then you may say, please come and stand. I am not sure what is happening here. You want to be doctors with a good heart. Wo jo heart patient ke liye dhadkega jab, usse sundar doctor ho nahi sakta. Actually a good initiative. You're doing a very good job, and there are a lot of things which need to be addressed still, which I'm sure you're going to do with that. I would like to appreciate the work which was done by you, and I think that it has to be continued further, and it has to reach to the peripheries where doctors are more deficient. Is to try to implement and add these communication skills as a part of postgraduate training itself, not as a separate workshop. That is for Government of Maharashtra and the university to add it to the curriculum itself. This such kind of workshops must be conducted in every government institutions, and so that the doctors which are going to serve the society will have their ethics and will have their firm determinations that what kind of practice they are going to do when they step into the society, and what kind of service they are going to give to the society. Day to day stressful residency, it's very difficult to cope out with all of the problems and speak to the relatives. So I would like to request the organizing committee to embed this program in the curriculum of PG schedule of all the graduates, medical graduates of Maharashtra. And I would like to thank you sir and all the team members for giving such wonderful session. Origin Foundation presents a movement in health, education, and arts.